7 फेब्रुवारी 1965 या दिवशी स्थापन झालेल्या नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. 48व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मजूर संघाचे 1192 सभासद आहेत. विद्यमान अध्यक्ष शिवाजी कासव आणि उपाध्यक्ष प्रमोद भाबड यांनी राजीनामा दिल्यानं नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी उपनिबंधक प्रेरणा शिवदास यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. तेव्हा अध्यक्षपदासाठी हरिभाऊ वाघ आणि उपाध्यक्षपदासाठी आशाताई चव्हाण यांच्या नावाची सूचना मांडण्यात आली. त्याला सर्व संचालकांनी मंजुरी दिल्यानंतर अध्यक्ष म्हणून हरिभाऊ वाघ तर उपाध्यक्ष म्हणून आशाताई चव्हाण यांची एकमतानं निवड झाली. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करताना 15 लाखांपर्यंत कामं मंजूर व्हावीत यासाठी प्रयत्न करू असा आशावाद अध्यक्ष वाघ यांनी व्यक्त केला. सर्व मिळून सर्वांनी मला जी एक मोलाची खुर्ची दिली त्याबद्दल मी तुमचे सदस्य आभार मानतो. आणि याच्यामध्ये 2-3 जी आमचे कार्यक्रम राहिलेले आहेत, एक 15 लाखापर्यंत यांनी कबूल केले बरं का, 15 लाखापर्यंत काम वाटवाचं आणि बँकेचं खातं बंद करायचं असं 2 यांच्या मार्फत यांच्याकडून आपण या संघासाठी म्हणजे पूर्ण प्रयत्न करेल. आणि मलाही थोडीशी आम्ही बेस्टच्या असल्यामुळे राजकारणाची थोडी गुढी पण आहे मला, त्याच्यामुळे हे मुन्ना सेठ सांगितले तुम्हाला इथं सामोरे राहावं लागेल. मी म्हटलं काय हरकत नाही, माझं घर आहे इथं मी राहील, पूर्ण सेवा करेल सगळ्यांसाठी पूर्ण झटे. आणि तुम्ही मला एवढी मोठी खुर्ची दिली, सर्व संघ हा अडचणी झालेला आहे आणि गतव प्राप्त कसं होईल या हिशोबाने मी तुमच्या विश्वासात तडा जाऊ देणार नाही. जनलक्ष्मी बँकेचे संचालक संजय चव्हाण यांच्या अर्धांगिनी असलेल्या आशाताईंची उपाध्यक्ष पदावर निवड करून सर्वांनी महिलांना संधी दिली. ही निवड सार्थकी लावू अशी ग्वाही उपाध्यक्ष आशाताई चव्हाण यांनी दिली. राजेंद्र भोसले, या प्रसंगी ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, राजेंद्र भोसले, शिवाजी रौंदळ, योगेश हिरे, दिनकर उगले, संभाजी पवार, निलेश गोलाईत, सुरेश भोये, विठ्ठलराव शिरसाट, शशिकांत उबाळे, प्रतिभा शिरसाट, अर्जुन चुंबळे, तसंच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, जनलक्ष्मी बँकेचे संचालक संजय चव्हाण, सचिव सुनील वारुंगसे उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.